नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, अंगणवाडी सेविका यांना या ठिकाणी प्रत्येकी 1 लाख रुपये या ठिकाणी मदत मिळणार आहे। राज्य सरकारचा हा महत्त्वपूर्ण निर्णय। आता कोणत्या अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी मदत मिळणार आहे, कोणकोणत्या लाभार्थी असेल, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया, मंत्रिमंडळ निर्णयसुद्धा बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं तर 5605 अंगणवाडी सेविका मदत निसांना या ठिकाणी एकरकमी लाभ मिळणार आहे। मंत्री आदित्य तटकरेंनी या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयामुळे 1 एप्रिल 2022 पासून सुमारे 5605 अंगणवाडी कर्मचारिकांना या ठिकाणी एकरकमी लाभ मिळणार आहे। त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 1 लाख रुपयापर्यंत मिनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांना 75,000 रुपयापर्यंत लाभ मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। यामध्ये बघितलं तर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक 1 एप्रिल 2022 पासून ते ग्रॅज्युटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्त, राजीनामा व मृत्यू सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी शासनामार्फत एकरकमी लाभ एकात्मिक बाल विकास योजना विकास सेवा योजना आयुक्तालयाने या ठिकाणी 25 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली होती आणि त्या अंतर्गत हा लाभ देण्याचा शासन निर्णय 30 एप्रिल 2014 नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास व याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे। अंगणवाडी कर्मचारीच्या या ठिकाणी ग्रॅज्युटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्या शासन निर्णयांच्या दिनांकापासून एकरकमी लाभांची योजना बंद करण्यात येईल असे या ठिकाणी आदिती तटकरे यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर 5605 अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी जे आहेत 1 लाख रुपयापर्यंत मदत मिळणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथे सामने जय हिंद, जय महाराष्ट्र।